नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेच्या दोन्ही सदनांसमोर अभिभाषण केलं सर्वांच्या सहभागानं सर्वांचा विकास महिला सबलीकरण हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं सांगतानाच काळ्या पैशाविरोधातल्या लढ्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं राष्ट्रपती म्हणाले दहशतवाद सर्जिकल स्ट्राईक विदेशी गुंतवणूक दोन हजार वीस पर्यंत सर्वांना घरं खरीप पिकांचं पेरणी क्षेत्र अशा विविध मुद्यांचा परामर्श राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात घेतला सबका साथ सबका विकास हे सरकारचं उद्दिष्ट आहे महिला सबलीकरणासाठी सरकारनं उचललेल्या पावलांविषयी त्यांनी माहिती दिली दहशतवादाचा संपूर्ण जगाला धोका असल्याचं सांगून देश गेली चाळीस वर्ष दहशतवादाविरोधात लढा देत आहे सर्जिकल स्ट्राईकमुळे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाल्याचं राष्ट्रपती म्हणाले सर्जिकल स्ट्राईकमुळे दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिल्याचं त्यांनी सांगितलं काळ्या पैशाविरोधात सरकारनं विमुद्रीकरणाद्वारे पाऊल उचललं आहे असं सा सांगून या निर्णयाला देशवासियांनी विशेषत गरीबांनी दाखवलेल्या संयमाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली काळा पैसा भ्रष्टाचार बनावट नोटा आणि दहशतवादाला मिळणारं आर्थिक पाठबळ रोखण्यासाठी सरकारनं आठ नोव्हेंबरला विमुद्रीकरणाचा धाडसी निर्णय गरिबांच्या हितासाठी राष्ट्रपती म्हणाले केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दोन हजार सोळा सतरा या वर्षासाठीचं सा आर्थिक सर्वेक्षण आज लोकसभेत सादर केलं दोन हजार सोळा सतरा या वर्षासाठी ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाचा दर सात पूर्णांक एक दशांश टक्के राहील असा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर कमी राहिला तरी दोन हजार सतरा अठरा या वर्षात तो पावणे सात ते साडेसात टक्के राहील असं अनुमान वर्तवण्यात आलं आहे चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा आर्थिक विकास दर टक्के राहील विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर व्यवहारात पुरेशा चलनी नोटा आल्यामुळे आर्थिक विकास दर पूर्वपदावर येईल असं सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे येत्या एप्रिलनंतर चलन फुगवटा पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे चालू आर्थिक वर्षात चलनवाढीचा दर पाच टक्क्यांच्या आसपास स्थिर राहील असा अंदाजही सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे दोन हजार सोळा सतरा या वर्षात कृषी क्षेत्राचा विकास दर चार पूर्णांक एक दशांश टक्के दरानं होईल असं अनुमान वर्तवण्यात आला आहे या आधीच्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी पाऊसमान चांगलं झाल्यामुळे कृषी क्षेत्राचा विकास दर उच्च राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दोन हजार सोळा सतरामध्ये मध यावर्षीच्या तेरा जानेवारीपर्यंत सहाशे सोळा पूर्णांक दोन दशांश लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांच्या पेरण्या झाल्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यात पाच पूर्णांक नऊ दशांश टक्के टक्के झाली आहे चालू वर्षासाठी ढोबळ राष्ट्रीय उत्पादन पंचवीस शतांश ते अर्धा टक्क्यानं मंदावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दोन हजार सोळा एप्रिल ते डिसेंबर या काळात व्यापारी तूट शहात्तर पूर्णांक पाच दशांश अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत घटली आहे चालू खात्यातली तूट दोन हजार सोळा सतरा या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कमी झाली होती या काळात औद्योगिक क्षेत्राचा विकास दर पाच पूर्णांक दोन दशांश टक्के एवढा माफक राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे सेवा क्षेत्राचा विकास आठ पूर्णांक नऊ दशांश टक्के असा मागच्या वर्षीप्रमाणेच कायम राहण्याचा अंदाज सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे आणखी सुधारणांच्या गरजांवर या सर्वेक्षणात भर देण्यात आला आहे वस्तू आणि सेवा करामुळे गुंतवणूक आणि विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे विमुद्रीकरणाचा दीर्घकालीन फायदा होईल असंही सर्वेक्षणात म्हटलं आहे मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी मुंबई उच्च न्यायालयानं सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर टाकली आहे मराठा समाजाला आरक्षण कोपर्डी घटनेतल्या आरोपींना फाशीची शिक्षा ॲट्रोसिटी कायद्यात सुधारणा या आणि इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे मुंबईतल्या दादर आणि चेंबूर इथं शिवाजी पुतळ्याजवळ तसंच मुलूडचेकनाका इथं मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठी विधानसभेत स्वतंत्र ठराव करून तो केंद्राकडे पाठवून मंजूर करून घ्यावा आणि आरक्षण त्वरित मिळवून द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली नांदेड उस्मानाबाद हिंगोली बुलडाणा सोलापूर धुळे अहमदनगर यासह अनेक ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली इथं आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजानं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन केलं यावेळी पोलिसांनी नितेश राणेंसह शंभर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं औरंगाबाद इथं चक्का आंदोलनाच्या वेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी तुरळक दगडफेक केली यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला लातूरे मॅडिसीमधल्या किर्ती ऑइल मिलमध्ये नऊ कामगारांचा मृत्यू झाला आहे काल संध्याकाळी मिलमधली सोड्याची टाकी साफ करण्यासाठी हे कामगार टाकीत उतरले होते मात्र त्या तयार झालेल्या विषारी वायूमुळे ते बेषवंतर पोलिसांचं मदतकार्य आणि शोध मोहीम झाली रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी सर्व मृतदेह बाहेर काढल्यानंतर शोध मोहीम थांबवण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल असं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार